इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन आता इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन बघताना एक लक्षात ठेवा की आपल्याला या फॉर्म्युलेमध्ये फार कन्फ्युजन होतं आणि पेपरमध्ये पण क्वेश्चन आल्यामुळं कन्फ्युजन होतं तर इंटिगेश इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन म्हणजे काय तर ॲक्च्युअल इरिगेशन एरिया इन अ सीझन अपॉन कल्टिवेबल कमांड एरिया इन टू हंड्रेड आता एक लक्षात ठेवा कल्टिवेबल कमांड एरिया म्हणजे किती समजा तुमच्याकडे एक हेक्टर जमीन आहे एक हेक्टर जमीने आणि ही एक हेक्टर जमीन तुम्ही या एक हेक्टर जमिनीवरती शेती करू शकता हे लक्षात ठेवा मी शब्द काय वापरतो करू शकता केलेली नाही आहे करू शकता याला म्हणतात तुम्ही कल्टिवेबल कमांड एरिया आणि ज्यावेळेस तुम्ही याच्यावरती एक हेक्टरवरती शेती करणारे म्हणजे तुम्ही एक हेक्टरला पाणी पण देणारे म्हणजे तुमचा इरिगेबल एरिया किती झाला तर एक हेक्टर झाला म्हणजे कल्टिवेबल कमांड एरिया आणि तुमचा इरिगेबल लँड एरिया हा एकच झाला म्हणजे इक्वल झाला एक हेक्टर झाला परंतु एक लक्षात ठेवा आपल्याकडं समजा एक हेक्टर जमीन आहे परंतु सगळ्या शेतकऱ्याकडं पाणी नसते तर त्या एक हेक्टरपैकी जर आपण झिरो पॉईंट सहा हेक्टरमध्ये आपण पाणी दिलं समजा म्हणजे अर्ध्या भागाला पाणी दिलं तिथपर्यंतच आपण पाणी देऊ शकतो आणि वरच्या भागाला जे काय झिरो पॉईंट चार हेक्टर आपलं बाकी आहे तिथं आपण पाणी नाही देऊ शकलो तो पूर्णपणे भाग आपला पावसावर डिपेंड आहे तर हा जो तुमचा एरि कल्टिवेबल लँड कमांड एरिया आहे तो कमांड एरिया एक हेक्टर आहे त्याच्यापैकी तुम्ही झिरो पॉईंट सहा हेक्टरलाच पाणी देऊ शकलेलं आहे म्हणजे तुमचं इथं कल्टिवेबल कमांड एरिया आणि इरिगेबल लँड एरिया हा इक्वल नाही अनइक्वल आहे तर तुम्ही कल्टिवेबल कमांड कि एरियापैकी किती हेक्टरला पाणी देऊ शकलात त्याला म्हटलं जातं इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन तर एक लक्षात ठेवा आपली एक हेक्टर जमीन आहे त्याच्यामध्ये झिरो पॉईंट सहा हेक्टरला तुम्ही पाणी दिलेलं आहे आणि झिरो पॉईंट चार हेक्टरला तुम्ही ही पावसावरती डिपेंड ठेवलेली तर ॲक्च्युअल इरिगेशन एरिया आपला किती आहे ॲक्च्युअल किती पाणी दिलं आहे तर झिरो पॉईंट सहा हेक्टर पाणी दिलं आहे पण आपला कल्टिव्हेबल कमांड एरिया किती आहे तर एक हेक्टर आहे इंटू हंड्रेड म्हणजे आपलं उत्तर येणार आहे साठ पर्सेंट म्हणजे आपली इंटेन्सिटी किती आली तर साठ पर्सेंट तर या पद्धतीने इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन आहे धन्यवाद